कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। फलोत्पादनामध्ये कोरडवाहू आणि बागायती फळपिकं यांचा समावेश होतो। राज्यात फळबागांच्या लागवडीतून शेतकऱ्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्नता आली आहे। केंद्र शासन तसंच महाराष्ट्र शासनानं फळबागा लागवडीला प्रोत्साहन दिलं आहे। केंद्र शासनाच्या अपेडा तसंच राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामुळं या क्षेत्रात मोठा बदल झाला आहे। फळांच्या बाबतीत गुणवत्ता महत्त्वाची असते, त्यामुळेच स्थानिक आणि विदेशी बाजारपेठेत त्यांना मागणी वाढते। गुणवत्ता वाढविण्यासाठी फळांचे जातीवंत रोपं आणि त्यांचं कलम तयार करणं महत्त्वाचं ठरतं। महाराष्ट्र शासनाने चालू केलेली रोजगार हमी योजना आणि त्याच्या अंतर्गत फळबाग लागवड, तसेच केंद्र सरकारने चालू केलेलं राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये फलोत्पादनाच्या क्षेत्रामध्ये आमूलाग्र असा बदल घडून आलेला आहे। विद्यापीठांनी विकसित केलेल्या फळबागांच्या विविध जाती तसेच केंद्र सरकारच्या अपेडा या संस्थेनं महाराष्ट्रामध्ये विविध फळपिकांसाठी जाहीर केलेली कृषी निर्यात क्षेत्रे, याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्र हे एक हॉर्टिकल्चरल स्टेट म्हणून उदयास आलेला आहे। आज मितीला महाराष्ट्रामध्ये 14 लाख हेक्टर क्षेत्रावरती फळबागांची लागवड झालेली आहे। फळबागांची लागवड, त्याचं उत्पादन, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असा येतो की त्याची गुणवत्ता आणि दर्जा। तर फळबागेची गुणवत्ता व त्याची दर्जा, त्याची रोपे किंवा कलमे ज्या रोपवाटिकेमध्ये तयार केली जातात, जिथं निर्मिती होते, जिथं त्यांची अभिवृद्धी होते, त्या रोपवाटिकेमध्ये ह्या फळबागांची गुणवत्ता महत्त्वाची असते। फळझाडांचा विचार करता प्रामुख्यानं आंबा, चिक्कू, पेरू, अंजीर, डाळिंब तसेच नारळ, जांभूळ ही महत्त्वाची फळपके रोपवाटिकेमध्ये याची अभिवृद्धी मोठ्या प्रमाणात केली जाते। जागतिक बाजारपेठेतली आंब्याची वाढती मागणी लक्षात घेऊन कोकणातल्या शेतकऱ्यांप्रमाणेच देशावरचे शेतकरी सुद्धा कलमी आंब्याची लागवड करू लागलेत। मात्र हुकमी उत्पादनासाठी महत्वाची गरज असते ती चांगल्या कलमांची। अशी उत्तम जातीची कलम तयार करणं शेतकऱ्यांनाही शक्य असतं। तर आंब्यामध्ये हापूस, पायरी, केशर, साई सुगंध, रत्ना अशा वेगवेगळ्या जाती आहेत। या जातिवंत कलमांच्या मातृवृक्ष म्हणून निवड करणे फायदेशीर ठरते। कोय कलमांमध्ये प्रथम कोय जर्मिनेट झाल्यानंतर, उगवल्यानंतर साधारणतः 15 ते 21 दिवसानंतर त्याच्यावर कोय कलम केले जाते। यामध्ये बाटा साधारणतः तांबूस तपकिरी कलरचे पान असल्यानंतर कोय कलमासाठी निवडावा। काड्या निवडताना जे जातिवंत कलम आहे, जातिवंत कलमाचे झाड आहे, त्याच्यापासून मातृवृक्षाच्या काड्या निवडाव्यात। दुसरं म्हणजे जे त्याचे जे फळाची गुणवत्ता आहे ती उत्तम असावी, ते जोमदार वाढणारे, निरोगी आणि साधारणतः मध्यम वयाचे असावे। कलमाच्या काड्या काढताना ते 7 ते 8 दिवस अगोदर त्याचे पानं काढून टाकावेत, त्यामुळे डोळे फुगण्यास मदत होते। असे डोळे फुगलेल्या काड्या मातृवृक्षाच्या काड्या कलमासाठी वापराव्यात। जो बाटा निवडलेला आहे तो जमिनीपासून 10 ते 15 सेंटीमीटरवर काप द्यावा आणि त्याच्यावर उभा 1 ते 1.5 इंचाचा उभा काप द्यावा। नंतर मातृकाड्यावर साधारणतः तेवढ्याच आकाराचे पाचर तयार करून ते त्या पाचर योग्य रीतीने खाचेत बसेल असे काडी बसवावी आणि त्याच्यावर प्लॅस्टिक गुंडाळून ते घट्ट बांधावे। असे कलम बांधलेले कलम एकास एक माती आणि खत शेणखत घेऊन भरलेले माती आणि शेणखत घेतलेल्या पिशवीमध्ये भरावे आणि ते कलम पॉलीहाऊसमध्ये वाढीसाठी ठेवावे। ज्यावेळी कोय कलम करणे काही कारणास्तव आपल्याला शक्य होत नाही अशावेळी बाटा याची वाढ होऊन द्यावी। साधारणतः बाट्याची पाने हिरवी झाल्यानंतर त्याच्यावर आपण मृदुकाष्ठ कलम किंवा त्याचबरोबर जर बाट्याची वाढ 1 वर्षापर्यंत झाली तर 1 वर्षाच्या खुंटावर
आपण मृदुकाष्ठ कलम करू शकतो, यालाच इंग्रजीमध्ये सॉफ्टवुड ग्राफ्टिंग असे म्हणतात. यासाठी काड्या निवडताना आपण मगाशी पाहिले त्याप्रमाणेच मर्तुवृक्षाची निवड करून काड्या निवडाव्यात. याच्यामध्ये काळजी घ्यावी की जे आपण कलम करणार आहे त्यासाठी नवीन एक वर्षाच्या खुंटावर जे नवीन फूट होणार आहे त्याच्या फुटीवर साधारणतः 1 ते 1.5 इंचाचा काप घेऊन त्याच्यामध्ये काड्याची चापर व्यवस्थितरित्या बसून प्लॅस्टिकने बांधावी. जर उष्ण व कोरड्या हवामान असेल तर त्याच्यावर पॉलिथिनची पिशवी बांधावी, म्हणजे त्याला काडी लवकर फुटण्यास मदत होते. अशा प्रकारे बांधलेले कलम पॉलिहाऊसमध्ये ठेवावे. साधारणतः 21 दिवसानंतर कलम फुटण्यास सुरुवात होते. कलम फुटायला लागल्यानंतर प्लॅस्टिकची पिशवी सोडून टाकावी आणि नंतर कलमाची योग्य ते काळजी घ्यावी. आंबा हे मोसमी पीक आहे, मात्र चिकूचं पीक वर्षभर मिळू शकतं. उत्तम जातीच्या चिकूंसाठी चिकूची कलमी रोप फायदेशीर ठरतात. विविध जातींच्या फळांमध्ये संकर केल्यानं फळांची उत्पादकता वाढते, त्याचबरोबर फळांची गुणवत्ताही वाढते. त्यामुळे रोपांचं व्यवस्थित कलम करणं आवश्यक असतं. शासनाने त्यासाठी दिलेल्या प्रोत्साहनपर योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा घेणं आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर फळबागा क्षेत्राच्या विकासात भर पडणार आहे. पाणी वापर तुमच्या हाती थेंबाथेंबातून पिकेल मोती. वाढतं झाड हे राष्ट्राच्या प्रगतीचं चिन्ह आहे, त्यासाठी वृक्षनाश टाळा. पीक अवस्था जाणून घ्या, पिकास तसतसं पाणी द्या.